लोंधी ज्वेलर्स, 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड, नागपुर। नमस्कार, मी अनिकेत, महाराष्ट्र टीव्ही 24 च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। बातम्या जाणूया सविस्तर, त्यापूर्वी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भाजप नेते नितेश राणे यांचा ठाकरे गटावर निशाणा। संभाजीनगर येथे संचालकांच्या परिपत्रकामुळे कामगार आक्रमक। अमरावती येथे फडणवीस यांच्याकडून करवाढीला स्थगिती, तरी झालं उपप्रश्नचिन्ह। आता बातम्या सविस्तर। जी ताकद उद्धव ठाकरेंनी मेहुणा श्रीधर पाटणकर याला वाचवायला लावली, तीच ताकद राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांना वाचवायला का लावली नाही? हाच फोन श्रीधर पाटणकरांसाठी न करता थेट दिल्ली का गाठली? संजय राऊत आणखी किती लोकांची बळी घेणार आहे, असा थेट सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे। नव्हती तुझ्या भावाच्या नावाने खिचडी खायची गरज नव्हती, आणि पंतप्रधानांनी मणिपूरला जावं, म्यानमारला जावं, अरे पंतप्रधानांनी जिथे जावं पंतप्रधान जातील। तुझ्या डोंगण्यात खरंच ताकद असेल, तू खरंच राजाराम राऊतचा मुलगा असेल ना, तर जाऊन पत्राचाल मध्ये जाऊन एक छोटीशी महाआरती तरी कर 22 तारखेच्या नावाने। तुला काय तुझी अवस्था करून तुझ्या तुला कायम स्वरूपी वनवासात पाठवतील ना हे तिकडचे लोक बघ जरा। म्हणून पंतप्रधानांवर टीका करण्याची तुझ्यासारख्या खिचडी चोरची लायकी नाही, जी गरिबांची खिचडी खातो। आमचे पंतप्रधान आज सोलापूरमध्ये गरिबांना घर देण्यासाठी सोलापूरला आलेले आहेत, तुझ्यासारखी गरिबांची खिचडी चोरी करण्यासाठी नाही। म्हणून तर तुम्ही महाविकास आघाडीने किती सीट लढवावेत, मग तू कशाला दिल्लीला जातोयस, तू कशाला 10 जूनपटचे पाय चाटतोयस, तू का नाही राज्याचे काँग्रेसच्या आणि शरद पवार गटाच्या नेत्यांशी बोलतोयस, तेव्हा तुला दिल्लीचं नेतृत्व आणि तुझा राहुल गांधी लाडका असतो, तेव्हा तुला 10 जूनपटची चाटुगिरी करायची असते। राष्ट्रीय पक्ष आमचा आहे, मोदीजींसारखा एक विश्वगुरु आणि ज्याला जगात मान्यता असलेला नेता हा आमचा नेतृत्व आहे, ते अगर राज्यामध्ये येऊन लोकांना जे त्यांनी शब्द दिलेलं की माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक ज्यांना बेघर असतील त्यांना मी घर देईन हा जो शब्द होता तो पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आमचे पंतप्रधान पूर्ण करत असतील, तर ह्यांच्या डोंगण्याखाली आग लागली नाही पाहिजे। कारण 2022 नंतर ह्यांना पण पंतप्रधान आवासच्या खालती घर द्यायलाची गरज लागणार आहे आम्हाला। हे सगळे बेघर आणि बेरोजगार होणार आहे 2024 नंतर। राजकीय ज्यांनी साधी एक सरपंचाची निवडणूक लढवली नाही तो संजय राजाराम राऊत दुसऱ्यांचे मतदार आणि दुसऱ्यांची राजकीय ताकद मोजतोय। यांनी स्वतः ठाकरे गटाकडून साधी त्याची ईशान्य मुंबईची एक खासदारकी लढवण्याची हिंमत दाखवावी, किंवा तिकडची जी बीएमसीची वॉर्डची निवडणूक येईल ना तेव्हा वॉर्डची निवडणूक लढून दाखवावी आणि मग दुसऱ्यांचे आकडे आणि राजकीय ताकद मोजा। पत्राचालमध्ये पण काही वॉर्डची निवडणुका आहेत, पत्राचाल पण एका वॉर्डमध्ये येतं, मग त्या वॉर्डमध्ये जाऊन प्रचार करण्याची हिंमत दाखव ना। पहिलं मणिपूर, म्यानमार हे फार लांब झाले रे, तू पत्राचाल लायकीचा माणूस आहे, पत्राचालमध्ये काय तुझी परिस्थिती आहे ती पहिले सांग आणि मग मणिपूर म्यानमार बद्दल चर्चा कर, हे फार लांबची गोष्ट झाली। आमच्या मुख्यमंत्र्यांनी डॅवॉस मध्ये जाऊन आहे ना मोठे मोठे प्रकल्प आणि मोठी गुंतवणूक आणलेले आहेत, ते आकडे मोजता मोजता ना तुझं अर्धा आयुष्य उरलेलं संपून जाईल, आणि अदानींबरोबर तुझ्यात राहुल गांधीच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसा अगोदर करार केलेला आहे। म्हणजे राहुल गांधींवर अन्य कोण नाही, त्यांच्या तेलंगणाचा मुख्यमंत्री चुकलेला आहे, आणि तुम्हाला अन्य तुमच्या घरातले म्हणजे घरातले सगळे खर्च चालवण्यासाठी गुजराती समाज चालतो। उद्धव ठाकरेला त्याचे लंडनचे दौरे करण्यासाठी गुजराती बिल्डर आणि व्यावसायिक चालतात, मग तुम्हाला अन्य गोष्टीमध्ये गुजराती का चालत नाही? पहिलं तुम्ही शपथ घ्या की तुमचं आयुष्य गुजराती समाज आणि गुजराती उद्योजकांवर आम्ही हे करणं बंद करणार, आणि मग गुजरातींवर आक्षेप उचला।
यांना लग्न समारंभासाठी, सुट्ट्यांसाठी, घरातली एसीचं बिल भरण्यासाठी, मोबाईलचं बिल भरण्यासाठी गुजराती लागतात आणि अन्य वेळी गुजरातींवर शिव्या घालणार. मग स्वतःची सत्ता, महाविकास सत्ता असताना फक्त रुची राऊत त्याच्या मुलीचं नाव मला वाटतं काय माहित काय स्वतःच्या मुलीबद्दल आणि आदित्य आणि तेजस बद्दल काय विचार केला तेव्हा काय का नाही महाराष्ट्रातल्या बेरोजगारांवर विचार केला. वाईनची कंपनी उघडायची आहे तर स्वतःच्या मुलीच्या नावाने. हा सगळे कॉन्ट्रॅक्ट आदित्य आणि तेजसच्या पार्टनर आणि मित्र परिवाराला. तेव्हा महाराष्ट्राच्या बेरोजगार बद्दल काय विचार केला नाही. सत्ता असताना स्वतःच्या मुलांबद्दल विचार करायचा, सत्ता गेल्यानंतर बेरोजगार बोलायचे, बोंबलत बसायचे. हे असे दुपट्टी चोर आहे सगळे. ज्याची स्वतःच्या आयुष्यामध्ये फजिती झाली आहे दुसऱ्यांना फजिती म्हणू नये. त्याचे नातेवाईक आणि त्याचे घरचे लोक पण त्याला बघून फजितच म्हणतात. काल कुठल्या तरी या संजय राजाराम राऊतनी मुलायम सिंगला श्रेय दिलेला आहे असं कुठल्या तरी व्हिडिओ आलेला आहे की मुलायम सिंगनी गोळ्या घातल्या नसत्या तर हे राम मंदिरचं आंदोलन मोठं झालं नसतं. हे ऐकल्यानंतर स्वर्गातून बाळासाहेब ठाकरेंनी याला नक्की एक गोळी मारली असती. हमाल, कष्टकरी आणि मथाळी यांना वराई कामाची मजुरी मिळणार नाही असे परिपत्रक पण न संचालकांनी काढल्यामुळे हमाल आणि मथाळी कामगार हे आक्रमक झाले आहेत. परिपत्रकात वराई कोणी मागत असेल तर अशा हमाल कष्टकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे आदेश असल्यामुळे आज मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निदर्शने करण्यात आली आहेत. या परिपत्रकामुळे हमालांवर झालेला अन्याय तत्काळ दूर करावा नाहीतर राज्यभर बेमुदत काम बंद करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. आज औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवरती हमाल कष्टकरी आणि माथाडी कामगारांनी ही निदर्शनं आयोजित केली होती. मराठवाडा लेबर युनियन आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं या आठवड्यामध्ये राज्यभरातल्या माथाडी बाजार समित्यांवरती ही निदर्शनं होत आहेत. काय कारण आहे तर परवा 16 तारखेला पणन संचालक महाराष्ट्राचे त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये वराई ही कुणीही मागता कामा नये, वराईला कुठलाही आधार नाही आहे आणि जर वराई मागितली तर त्या हमाल कष्टकऱ्यांवरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे. खरं तर त्या पणन संचालकाला वराई म्हणजे काय हेच माहीत नाही. असे बिंडोक लोक जर त्या पणन संचालकाच्या खुर्चीवर बसवलेले असतील तर या महाराष्ट्राला कोण वाचवणार याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे. खरं तर वराई म्हणजे काय तर जो माल ट्रकमध्ये भरतात खालचे हमाल फाळक्यापर्यंत माल आणतात आणि फाळक्यामधून 2 हमाल उचलून तो ट्रकमध्ये रचतात. हे भरताना ट्रक खाली करताना रचलेला माल उचलून फाळक्यापर्यंत आणला जातो. त्यामुळं ट्रकमध्ये आतमध्ये केलेलं काम याला देशभर आणि महाराष्ट्रामध्ये कुठं वराई म्हटलं जातं, कुठं ट्रकमधलं काम म्हटलं जातं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. जर हे काम असेल तर ते काम कुणाला तरी करावं लागेल. आमचे हमाल गाडी आल्यानंतर खाली उभं राहतील, थप्पीवरचा माल कुणाला तरी उचलून फाळक्यावरती आणावं लागेल की नाही, कोण आणणार, त्याची मजुरी ठरली पाहिजे का नाही, या सगळ्या गोष्टींचा कुठंही उल्लेख न करता हे जे परिपत्रक आहे अतिशय बिंडोक पद्धतीने काढलेलं ते तातडीनं मागं घ्यावं. म्हणून 2 दिवसापूर्वी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये याची निदर्शनं करून या परिपत्रकाची होळी केली. आज औरंगाबादमध्ये निदर्शनं होत आहेत, थोड्या वेळापूर्वी त्या परिपत्रकाची आम्ही होळी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये 26 तारखेपर्यंत या परिपत्रकाची होळी केली जाईल. आमचं म्हणणं काय आहे की आमचं म्हणणं आहे की पणन संचालक असतील, पणन मंत्री औरंगाबाद जिल्ह्याचेच आहेत सत्तार, त्यांनी तातडीनं बैठक बोलवावी, कामगार संघटनांना बोलवावं, माथाडी कामगार संघटनांना बोलवावं आणि शांततेच्या मार्गानं याच्यामधून मार्ग काढावा. आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठवाडा लेबर युनियन असेल
राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ असेल, प्रत्येक प्रश्न चर्चा करून सामोपचारानं संवादाच्या माध्यमातून सुटला पाहिजे या विचाराची मंडळी आहे. कारण आपला देश आता स्वतंत्र झाला आहे, संविधानाच्या माध्यमातून कायदे झालेले आहेत, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ती जर होत नसेल तर संबंधितांबरोबर चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. परंतु मार्ग न काढता, चर्चा न करता कुणी जर जबरदस्तीने काही गोष्टी करत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणून येत्या 26 जानेवारीला ध्वजारोहण झाल्यानंतर त्याच ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामधले माथाडी कामगार त्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी, कायदेशीर प्रश्नासाठी निदर्शनं करून पालकमंत्र्याबरोबर भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांची ती तशी भेट इथं पोलीस प्रशासकांनी करून द्यावी आणि त्या भेटीच्या वेळेस जिल्हाधिकारी आणि माथाडी मंडळाच्या सक्षम अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवावं आणि प्रश्न मार्गी लावावेत, एवढंच या निमित्ताने आम्हाला सांगायचं. अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासनाने वाढवलेल्या मालमत्ता कराविरोधात अनेक निवेदने आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. तत्कालीन पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करवाढीला स्थगिती मिळाली असे सांगण्यात आले होते, परंतु आता चित्र उलटलंय. परंतु महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त मालमत्ता कर लागू केल्याने आज अमरावती महानगरपालिकेच्या 5 झोन कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या काळात भाजपने भ्रष्टाचाराशिवाय कोणतेही काम केले नाही असा आरोप देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासनाने जो आवाज आवी आणि अवास्तव अशी जो प्रॉपर्टी टॅक्समध्ये जी वाढ केलेली आहे, घर टॅक्समध्ये जी वाढ केलेली आहे, ही वाढ जवळजवळ 16-17% आहे. 2006 नंतर खरं तर टप्प्याटप्प्याने ही वाढ करायला पाहिजे होती, पण 2006 नंतर आजपर्यंत वाढ न झालेली असल्यामुळे एकदम 4-5% टॅक्स जो वाढवलेला आहे त्या बाबतीत लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. मला एक गोष्ट समजत नाही की मुंबईला घर टॅक्स मी वाढवला नाही, तुम्ही मोठ्या बोल्ड अक्षरात परवा लिहून आणलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा हाऊस टॅक्स वाढणार नाही. मग अमरावती महानगर पालिकेच्या बाबतीत ही सापत्न भावना तुमची काय? एका महानगरपालिका जी सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, काही काही राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा त्यांचा अर्थसंकल्प मोठा आहे, त्या अर्थसंकल्प त्या महानगरपालिकेमधल्या राहणाऱ्या लोकांना एक न्याय तुम्ही देता आणि अमरावती शहर सहारसारख्या मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या लोकांचा तुम्ही अलग न्याय देता, हे मला वाटते अत्यंत चुकीची धोरणाचा निर्णय आहे. आणि या अमरावती शहराचे अमरावती जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी DPDC मीटिंगमध्ये ही करवाढ आम्ही दरवाढ रद्द करू अशी घोषणा केल्यानंतरही सुद्धा ही दरवाढ त्यांनी रद्द केलेली नाही, मला वाटते याचा फार मोठा असंतोष पूर्ण अमरावती शहरामध्ये पसरलेला आहे. लोकांनी ठरवलेलं आहे की ही जर दरवाढ जर रद्द झालेली नाही तर आम्ही हा हाऊस टॅक्स भरणार नाही. आणि काँग्रेस कमिटीने मोठा निर्णय या बाबतीत घेतला आहे की 8-10 दिवसाच्या आतमध्ये जर हा दरवाढ रद्द झाली नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन पूर्ण अमरावती शहरामध्ये आम्ही राबवू आणि असंख्य लोकांना या आंदोलनामध्ये सहभागी करून ही अमरावती महानगरपालिकेची प्रशासकीय व्यवस्था आहे ही कोलमडून पडेल हे करण्याचं आम्ही ठरवलेलं. अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे अमरावतीचे जे 5 झोन आहेत, झोन कार्यालय महानगरपालिकेचे, जिथं जिथं ज्या ज्या लोकांनी ऑब्जेक्शन दाखल केले तिथं आम्ही हे निदर्शने आणि हे काँग्रेसचं एक शेवटचं आंदोलन आहे याच्या म्हणजे शांततेचं, याच्यानंतर आम्ही आक्रमक पवित्र धरू. त्याच्यामागचं कारण असं आहे की तुम्ही पाहत असाल की 1.5 वर्षा अगोदर जेव्हा त्यांनी टॅक्स वाढवला होता तेव्हा तेव्हाचे पालकमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी स्थगिती दिली होती. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मोठे मोठे शहरात फ्लॅक्स लावले होते अभिनंदनाचे की टॅक्सला स्थगिती मिळाली आहे. पण आता त्यांनी डबल ठोस धंदा म्हणजे टॅक्सच्या सगळ्या शहराच्या लोकांना टॅक्स पावती पाठवणं चालू केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अमरावती शहराच्या लोकांची दिशाभूल केली आहे. मागील 2 वर्षात आणि 5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या शिवाय कोणतंच काम केलं नाही. 1000 प्रकरण त्यांचे भ्रष्टाचाराचे आहे. त्या भ्रष्टाचाराच्या पैशातून प्रशासन आणि सगळ्यांनी मिळून पैसे खायचे आणि ते पैसे वसूल करण्यासाठी अमरावती शहराच्या लोकांवर टॅक्स लागणे हा त्यांनी धंदा लावला आहे.
स्मार्ट सिटीच्या नावानं कितीतरी पैसे खाल्ले, पण स्मार्ट सिटीचा आता पता नाही आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी या शहराच्या लोकांना लुटण्याचं काम आणि महानगरपालिकेचं टॅक्स वसूल करून ग्रामपंचायतची सुविधा देण्याचा धंदा या भारतीय जनता पार्टी आणि मनप्पा प्रशासनाने लावलेला आहे. म्हणून आम्ही आजचं हे आंदोलन याच्यासाठी आहे की याच्यानंतर आम्ही सगळ्या लोकांना आवाहन केलेलं आहे, कोणीही जोपर्यंत टॅक्स कमी होत नाही कोणीही टॅक्स भरू नये. हे समजा सक्तीच्या वसुलीसाठी आले तर काँग्रेस पूर्ण ताकदीनं ज्याचं घर वसुली करण्यासाठी येतील त्याच्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. म्हणून कोणताही विषय, हा विषय जोपर्यंत मनप्पा प्रशासन आणि भारतीय जनता पार्टी टॅक्सचा विषय याला स्थगिती किंवा रद्द करत नाही तोपर्यंत काँग्रेसचं आंदोलन चालू राहील. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824. कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान. अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर. नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा. हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध. हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज, सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं. ट्रेन चार्ज देना शुरू है तो आज संपर्क करें. अशरत अंसारी 7304378350. हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीली नदी चौक, कामती रोड, नागपुर. ब्रेक नंतर आपले एकदा परत स्वागत. धाराशिव शहराच्या शाहूनगर भागात पांचाळ बंधू फर्निचरचे काम करतात. सध्या अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव सुरू असून अनेक रामभक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे. प्रफुल्ल विष्णू पांचाळ व प्रकाश पांचाळ या कलाकार बंधूंनी प्रभू श्री रामाची सेवा म्हणून पेन्सिलच्या टोकावर मूर्ती साकारली आहे. वेगवेगळी ब्लेड व इंजेक्शन सुईच्या सहाय्याने आकर्षक अशी प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती साकारली आहे. यासाठी त्यांना 2 ते 2.5 तास लागले आहेत. यापूर्वी त्यांनी पेन्सिलच्या टोकावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, महाकाली मातेची मूर्ती, पक्षी तसेच आषाढी वारीसाठी जात असलेल्या वारकरी मेळावा साकारला आहे. प्रभू श्री रामाची ही कलाकृती योग आल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेट देणार असल्याचे कलाकार प्रफुल्ल पांचाळ यांनी सांगितले आहे. आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव जमातीचे गेल्या 18 दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. हे असून सुद्धा शासन प्रशासनाने या उपोषणाची दखल न घेतल्याने आज या उपोषणाच्या समर्थनार्थ कोळी जमातीच्या बांधवांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जर मलकापूरच्या पोलिसांनी अशा पद्धतीनं लाठ्याकाठ्या चालवल्या असतील तर
तर न्याय कुणाकडे मागायचं? कुंपणच आज शेत खाते अशी परिस्थिती आहे, सरकारला शेतकरी का नको आहे? आंदोलन करणं, न्याय मागणं, आपलं म्हणणं मांडणं, हक्क मागणं, याला संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. आणि संविधानाचीच पायमल्ली जर पोलीस अशा पद्धतीनं करत असतील, पोलीस सुद्धा आमचे शेतकऱ्यांची पोर आहेत. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर हे सगळं सुरू आहे. आणि मला मेहकरच्या पोलीस स्टेशनला का नेलं याचं उत्तर बुलढाणा पोलिसांनी मला दिलं पाहिजे. कुणाच्या म्हणण्यावर मला मेहकरला नेलं आणि पोलीस प्रशासनाला सध्या कोण ऑपरेट करत आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी हे शेतकऱ्याचं आंदोलन दडपायचा प्रयत्न केला त्याचा हिशोब येणाऱ्या काळामध्ये आम्ही चुकता करू. आता लवकरच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांची बैठक घेऊ आणि नव्या आंदोलनाची पुन्हा एकदा उभारणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. 100% सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. रस्त्यावर कुणीच उतरता कामा नये, न्याय कुणीच मागितला नाही पाहिजे, हक्क कुणी मागितला नाही पाहिजे, सरकारच्या विरोधात कुणी बोलले नाही पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. म्हणून अशा पद्धतीनं बेकायदेशीर अटक करणं आणि मला अटक केलेली आज न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलेलं आहे, पोलिसांचं म्हणणं न ऐकता माझी त्या ठिकाणी मुक्तता केलेली आहे, याचाच अर्थ असा आहे की मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती, हा त्याचा अर्थ आहे. सरकारने किती जरी आंदोलन दडपायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही गावगाड्यातली शेतकऱ्यांची पोरं भगतसिंगाचा अवतार घेऊन या सरकारचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही आणि अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आमच्यामुळं. त्यामुळे हे पुढारी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही दबणार नाही. स्प्रिंगचा बॉल जसा खाली मारल्यावर डबल उसळी घेतो तशा पद्धतीनं गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा पोरगा यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही निर्धार आता केलेला आहे. आता कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची घोषणा मी त्या ठिकाणी करणार आहे. आंदोलनाची रणनीती कशी असावी? जर अशा पद्धतीनं आंदोलन हे सरकार चिरडणार असेल तर काय आंदोलनाची रणनीती असावी? पण आंदोलन होणार म्हणजे होणार, एक वेगळं आंदोलन या महाराष्ट्राला हरवून सोडणारं आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही करू, त्याची रणनीती आम्ही आता कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये डिक्लेअर करणार आहोत. शिरपूर शहरातील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सव समिती शिरपूर तर्फे श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम लला मूर्ती प्राण प्रतिष्ठा व राम मंदिर लोकार्पण कार्यक्रम होणार असून त्यानिमित्त श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सव समिती शिरपूर तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा भव्यदिव्य कार्यक्रमानिमित्त आपल्या शिरपूर शहर व तालुका येथे देखील आपण भव्यदिव्य कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सव समिती शिरपूर शहर व तालुका यांच्या वतीनं दिनांक 20 रोजी म्हणजे उद्याच भव्यदिव्य शोभायात्रा मिरवणूक याचं आयोजन आपण केलेलं आहे. ह्या मिरवणुकीत देखील शोभायात्रेत देखील आपण सर्व तालुक्यातील शहरातील सर्व रामभक्तांनी आवर्जून उपस्थित राहावं. त्यासोबतच दिनांक 21 रोजी 51 कुंडी राजसूय यज्ञ महायज्ञाचं आयोजन आपण समितीच्या वतीनं पितृश्वर कॉलनी येथील अयोध्याधाम ग्राउंडवर आपण त्याचं आयोजन केलं आहे. त्या दिवशी 21 तारखेला सकाळी 8 वाजेपासून आपल्या कार्यक्रमाला यज्ञकुंडाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून ती दुसऱ्या दिवशी 11:30 त्याला पूर्णाहुती देऊन आपण त्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत आणि त्यानंतर तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते आपण महाआरतीचं आयोजन केलेलं आहे 12:20 आणि 12:00 जसं इथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येला त्यावेळेसच आपण इथं LED स्क्रीनद्वारे आपण इथं प्रक्षेपण केलेलं आहे, थेट लाईव्ह प्रक्षेपण. आणि ती महाआरती झाल्यानंतर आपण येथे भव्यदिव्य महाभंडारा प्रसाद याचं देखील आयोजन केलं आहे. आमचं समितीच्या वतीनं सर्व तालुकावासियांना रामभक्तांना आवाहन आहे की आपण ह्या तिघही कार्यक्रमांमध्ये आपण आवर्जून उपस्थित राहावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच आपल्याला सर्वांना विनंती करत आहोत. महाराष्ट्र TV 24 मराठी बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बातम्यांचा वेग असाच सुरू असेल, बघत रहा महाराष्ट्र TV 24. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जगन्नाथ रोड, गांधी बाग, नागपुर.
मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स, 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर।